नमस्कार, कुक विथ मोरा मराठीमध्ये मी मोरा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण तांदळाचे वाफेवरचे पापड तयार करूयात। यात आपण असा एक पदार्थ घालणार आहोत ज्यामुळे हे पापड अगदी पाचपटीने फुलणारे आणि अगदी तोंडात विरघळणारे तयार होतील। अतिशय सोपी रेसिपी आहे। यासाठी इथे मी एक कप साधा रोजच्या वापरातला तांदूळ 1 ते 2 वेळा स्वच्छ धुवून घेतला। इथे मी सोना मसुरी तांदूळ वापरत आहे। तुम्ही दुसरा कोणताही तांदूळ या ठिकाणी वापरू शकता। आता हा तांदूळ मिक्सरच्या भांड्यात काढून थोडंसं पाणी घालून अगदी छान बारीक वाटून घ्यायचं। साधारणपणे 1 कप पाणी आपण वापरून बारीक वाटून घेतलं। इतकं बारीक वाटून घेतले बघा। यानंतर ही पेस्ट आपण भांड्यात काढून घ्यायची। तोंडात विरघळणारे आपण पापड तयार करत आहोत। तर यासाठी यात 2 टेबलस्पून दही घालूयात आणि चवीपुरतं मीठ घालून सर्व एकत्र छान मिक्स करायचं। दही घातल्याने बॅटर छान फर्मेंट होतं, तोंडात विरघळणारे पापड तयार होतात आणि चवही छान येते। तर हे बॅटर अगदी आपण जसं इडलीसाठी करतो तसंच मध्यम स्वरूपाचं बॅटर तयार करायचंय। वर झाकण ठेवून रात्रभर हे पीठ असंच ठेवून द्या। दुसऱ्या दिवशी हे बॅटर थोडंसं फर्मेंट झालंय। आता यात आपण पाणी घालून बॅटर पातळ तयार करावं। बॅटर जर समजा रवाळ दिसत असेल तर पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्या। अर्धा टीस्पून जिरे घालायचे। साधारणपणे असं पातळ बॅटर तयार करायचं। आता या ठिकाणी माझ्याकडे अशा 2 प्लेट्स आहेत। तुम्ही कोणत्याही पोह्याच्या प्लेट्स किंवा वाटी किंवा डब्याचं झाकण वापरू शकता। प्लेट्सना तेल वगैरे काहीच लावायचं नाहीये। आता प्लेटवर आपण 1.5 ते 2 टेबलस्पून बॅटर ओतायचं आणि प्लेट आपण गोल फिरवून घ्यायची, म्हणजे मग गोलाकार पापड तयार होतो। बॅटर जास्त पण ओतू नका, नाहीतर पापड जाड होतील आणि जर कमी होतला तर पापड व्यवस्थित निघले जाणार नाहीत। आता पापड वाफवण्यासाठी या ठिकाणी भांड्यात पाणी उकळायला ठेवलं। आता एक स्टँड आहे, स्टँडवर चाळण ठेवावी आणि चाळणीवर या प्लेट्स ठेवून द्यायचे आहेत। जितक्या प्लेट्स मावतील तितक्या ठेवून द्याव्यात। इथे माझे 2 बसतात म्हणून 2च ठेवल्या। वर झाकून पापड वाफून घेऊयात। आता साधारण 40 ते 50 सेकंदमध्येच हे पापड छान वाफून घेतले, बाहेर काढून घेऊयात। पाठोपाठ दुसऱ्या प्लेट्स वाफायला ठेवून द्याव्यात। पापड वाफवत आहेत तोपर्यंत आपण तयार झालेला पापड काढून घ्यायचा। काठ्याला आपण चाकू फिरून घ्यायचा आणि पापड काढून घ्यावा। किती इझिली पापड निघत आहे बघा, आणि मस्त पारदर्शक झालाय। याच पद्धतीने एका पाठोपाठ बॅटर प्लेटवर पसरवत वाफवत राहायचं आणि त्यानंतर पापड काढत राहा। पारंपरिक पद्धतीत तयार केलेले पापड आधी अशा वेताच्या बुट्टीवर पसरवले जात असत आणि नंतर ते कॉटनच्या कपड्यावर सुकवायला ठेवायचे। तर पहिला दिवस तरी तुम्ही घरीच सुकवा आणि नंतर हवं तर उन्हात वाळवू शकता। तर हे पापड मी घरीच फॅनखाली 3 ते 4 दिवस सुकून घेतले। 1 कपाचे 70 ते 80 पापड तयार होतात। आता फ्राय करायला सुरुवात करूयात। तेल अगदी छान गरम झाल्यावर पापड सोडूयात। जसं की स्क्रीनवर दिसत आहे, पापड अगदी 5 पटीने मोठा झालाय, खूप हलका तयार होतो। अगदी तोंडात विरघळणारे पापड तयार झालेत। तेव्हा घरी हे तांदळाचे पापड नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा।
नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच कुकविथ मयुराला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.